नमस्कार शेतकरी मित्रांनो, ॲग्रोवन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आठवड्याच्या शेवटी शेतीमाल बाजारात मोठ्या प्रमाणात चढ उतार आले। शेतीमाल बाजारातील घडामोडींची माहिती शेतकऱ्यांना व्हावी यासाठी आज आपण शेत मार्केट बुलेटिन मधून शेतीमाल बाजारातील महत्त्वाच्या 5 घडामोडींची माहिती घेणार आहोत। आठवड्याच्या शेवटी सोयाबीनच्या भावाने पुन्हा एकदा नीचांकी पातळी गाठली होती। सोयाबीनचा भाव 11.50 डॉलर प्रतिबुशेल्सवर होते, तर सोयाबीन 343 डॉलर प्रतिटनांवर होते। तर देशातील बाजारातही सोयाबीनच्या भावात काहीशी नरमाई आली होती। बाजारातील सोयाबीनची आवकही कमीच आहे। आजही देशातील बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचा भाव 4,300 ते 4,600 रुपयांच्या दरम्यान होता। सोयाबीनच्या भावातील ही स्थिती आणखी काही आठवडे राहू शकते असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला। देशातील कापसाच्या भावातील नरमाई कायम आहे। देशातील बाजारात कापसाचे भाव, आंतरराष्ट्रीय बाजारातील नरमाई आणि देशातील उद्योगांची वेट अँड वॉचची भूमिका यामुळे देशातील बाजारातही नरमाई येत आहे असे अभ्यासकांनी सांगितले। देशातील बाजारात आवकही कमी झाली। देशातील बाजारात आज 7,200 ते 7,500 रुपयांच्या दरम्यान कापसाला भाव मिळाला। आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदेही 78 सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होते। कापूस बाजारात आणखी काही दिवस ही स्थिती राहू शकते असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला। लसणाचे भाव मागील काही दिवसांपासून कमी झाले आहेत, तर बाजारातील आवक वाढत आहे। मागील काही आठवड्यांपासून लसणाचे भाव क्विंटल मागं 20 ते 30% कमी आले आहेत। किरकोळ बाजारातही लसूण नरमला आहे। सध्या बाजारात लसणाला प्रति क्विंटल सरासरी 10,000 ते 12,000 रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळत आहे। लसणाच्या भावात पुढील काळातही काहीसे चढ उतार राहतील असा अंदाज लसूण व्यापारी व्यक्त करत आहेत। देशात मक्याला चांगला उठाव आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात मक्याचे भाव पडल्यानंतरही देशात भाव पातळी टिकून आहे। सध्या पोल्ट्रीलाही चांगला भाव मिळत आहे, त्यामुळे पोल्ट्रीकडून मक्याला मागणी आहे। तसेच स्टार्च उद्योगाचीही खरेदी सुरूच आहे, त्यामुळे मक्याला 2,000 ते 2,300 रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे। मक्याच्या भावाची ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला। देशातील बाजारात हरभऱ्याचे भाव मागील 2 दिवसांमध्ये क्विंटल मागं 100 रुपयांनी वाढलेले आहेत। बाजारातील मर्यादित आवक आणि चांगला उठाव यामुळे हरभरा बाजारात सुधारणा दिसून आली। हरभऱ्याचा भाव सरासरी 5,500 ते 5,800 रुपयांच्या दरम्यान आहेत। हरभऱ्याचे उत्पादन यंदा घटले, मात्र पिवळ्या वाटाण्याची आयात, सरकारची स्वस्त विक्री आणि नव्या मालाची आवक यामुळे भावावर दबाव आहे। हरभऱ्याच्या भावात पुढील 1.5 महिना 100 ते 200 रुपयात चढ उतार राहू शकतात असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला। हा पॉडकास्ट आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि ॲग्रोवनला आत्ता सबस्क्राईब करा।